आयुष्यात मुरलेला आणि आता एका वळणावरून आयुष्याची गंमत पाहणारा हा प्रगल्भ लेखक आहे. भयकथांच्या लेखकाला भेटायचं तर आधी भीतीच वाटते. त्यात भरघोस उंची, भरघोस दाढी आणि विलक्षण भेदक डोळे ही आयुधं त्याला ईश्वरानेच बहाल केलेली. पण भेटीअंती तुम्हाला त्याचं अभद्र नाही तर भद्रपणा आणि अशुभाच्या अदम्य आकर्षणातूनही ठळकपणे दिसणारी शुभावरची, शिवावरची जाणती निष्ठा हेच गुण लक्षात राहतात. तो एवढ्या लाघवीपणे, एवढ्या सहजपणे बोलतो आणि तुम्हाला आपलंसं करतो की त्याच्या कथांच्या विश्वात तुम्हाला घाबरवणारा तो हाच यावर तुमचा विश्वासच बसत नाही. उलट त्याच्याच कथातून जाणवलेला एखादा शहारा सहन न झाल्यावर आधारासाठी तुम्ही त्याचाच हात शोधता. आयुष्य समरसून जगणारा, मोटरसायकलपासून त्याच्या आवडत्या क्रिकेटपासून कसोटी सामन्यांपासून हिंदी सिनेमातल्या एक एक गत इतिहासातल्या पानांपासून ते अज्ञाताच्या प्रदेशातल्या गूढगम्य कडेकपारीपर्यंत लीलया विचरणारा हा अवलिया आहे. इगो हर्ट नाही करणे का पुलं म्हणतात तसं माझ्याही बाबतीत हा अनुभव मला अनेक वेळा आलाय. कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यावर वेटर पहिल्या फटक्यात मला अटेंड करत नाही. हा काय टीप देणार आहे असा विचार माझ्या तोंडाकडे बघून निश्चितच त्याच्या मनात येत असणार. आता एखाद्याचा चेहरा तसा असेल तर त्याला कोण काय करणार. हातात आयफोन, डोळ्याला आर्मनीचा गॉगल, रेमंडचा सूट घालून शोफर ड्रिव्हन BMW मधून जरी मी उतरलो ना उद्या मॅरियट किंवा मेरिडियनला, तरी तिथला माणूस धावत येऊन माझं स्वागत वगैरे करणार नाही याची खात्री आहे. हल्ली काय कुठली माणसं BMW मधनं फिरतात राव. या विचारांनी तो ड्रायव्हरकडे म्हणजे माझ्याकडे अतीव करुणेने बघेल. नुसतं हॉटेलच असं नाही, PNG, रेमंडचं शोरूम, TV मोबाईलची चकाचक दुकानं, हॉटेल आराम, अमुक तमुक अँड सन्स किंवा नवीन स्टाईलचं वामा सावनी असं त्रोटक नाव धारण करणारं कुठलंही कपड्याचं दुकान, बँक, सलून, यापैकी कुठल्याही ठिकाणी मला कोणी ढुंकूनही विचारत नाही. नक्षत्रगुण हो, दुसरं काय. मागे एकदा बँकेत गेलो होतो तर मी काहीही न विचारता एका क्लार्कनी मला लोन फॉर्म पलीकडे मिळतील असं सांगितलं होतं. एवढा कर्जबाजारी माझा चेहरा आहे हे मला पहिल्यांदाच कळलं त्या दिवशी. एकदाच एका मिनिटासाठी फक्त भरून आल्यासारखा अनुभव आला होता, नाही असं नाही. लक्ष्मी रोडवरच्या एका शोरूममध्ये त्या युनिफॉर्ममधल्या दरवानांनी प्रचंड चपळाईने माझा हात हँडलला जायचा तो काचेचा दरवाजा उघडला होता. म्हटलं जाताना याच्याबरोबर सेल्फी काढावा. दुर्मिळ गोष्टीचा अप्रूप असतो माणसाला, पण माझा तो आनंद 1 जानेवारीच्या संकल्पा इतकाच अल्पकाळ टिकला. मला निदान लांब तरी जाऊ द्यायचं होतं. त्यांनी तो दुसऱ्या कलिक दरवानाला म्हणाला, पूल आणि पुश यांना कळत नाही या लोकांना, दरवाजा तुटण्यापेक्षा आपणच उघडलेला बरा. आतापर्यंत कर्जबाजारी ऐपत नसलेला चेहरा होता माझा. आता तर माझ्या साक्षरतेपणावर सुद्धा लोकांना शंका येऊ लागली याची जाणीव झाली. तर एकदा जहीनला गेलो होतो. गेल्या 20-एक वर्षात मी शर्ट पॅन्ट शिवून घेतलेलं नाहीये. आपण कितीही चांगलं कापड आणा, टेलर एकतर सातवीतल्या मापाचा नाहीतर वाढत्या अंगाचा शिवतो, म्हणून मी तो प्रकार कधीच बंद केलेला आहे. बदलापूरच्या एका टेलरनी आमच्या काकांना चक्कर आणायची बाकी ठेवली होती. लंगोट शिवलेले, नाडीचे 3 राऊंड होतील कमरेला. ते ठीक आहे, नाडी कापता येईल, पण किती मोठा शिवा हो, दुपटं म्हणून चाललं असतं ते. काका चिडून त्याच्याकडे गेले. त्याने शांतपणाने सांगितलं, जरा वाढत्या अंगाचे शिवले. तर सांगत होतो की मी आणि मित्र जहीनला गेलो. जातानाच माझं ठरलेलं असतं काय घ्यायचं ते.
उगाच ढीग भीग काढायला मला फार गिल्टी वाटतं. पॅन्ट मळखाऊ रंगाची, शक्यतो निळी, आणि चेक्सचा शर्ट. इतका सिंपल चॉईस असल्यावर वेळ कशाला लागतोय. तेव्हा ब्लॅक किंवा नेव्ही ब्ल्यू पॅन्टवर व्हाईट शर्टचं वेड होतं मला. आम्ही गेलो होतो खरं तर जीन्स घ्यायला. सेक्शन कळेपर्यंत समोर जे तागे लावलेले असतात ना ते बघत होतो. वरच्या अंगाला एक मस्त व्हाईट कापड होतं, त्याच्यावर नक्षी होती एम्बॉस केल्यासारखी. म्हटलं यावेळा कापड घेऊन शिवावे जरा शर्ट. खालचे एक दोन चेक्स बघितले, अतिशय नाखुशीने तो दाखवत होता. म्हटलं वरचा व्हाईट दाखवावा जरा. तो मयसभेत दुर्योधनाला अपमान एवढा जिवारी का लागला याची जाणीव मला त्या दिवशी झाली. लक्ष्मी रोड पुणे या पत्त्याला जागून तो म्हणाला, तर महाग आहे. आजूबाजूला कोणी नव्हतं त्यामुळे इन्सल्ट जरा मर्यादित राहिला. तुम्ही दाखवा तर. त्यांनी नाईलाजाने ती गुंडाळी उघडली. सगळा अपमान घेऊन मी त्याला विचारलं, फुल शर्टला किती लागेल? अडीच. फॅमिली कोर्टात एकमेकांचं तोंड बघायची इच्छा संपलेली जोडपी जसं बोलतात ना, तसा सगळा संवाद हा तुटका. मी उगाच आपल्याला काही कमी नाही असं आव्हानात मला एक, भावाला एक असे 2.5 मीटरचे 2 पीस कट करून घेतले. आता तरी तो माझ्याकडे आदराने बघेल असं वाटलं मला. पण उपयोग 0. मग मी आम्ही पेशव्यांचे वंशज आहोत अशा धर्तीवर रेमंडचा एक काळा आणि एक निळा असे 2 महागडे पॅन्ट पीस कापून घेतले. पैसे कुठे द्यायचे? काउंटरला थांबा, तिथे येतील पीसेस. द्रौपदीने सुद्धा एवढ्या तुच्छतेने कर्णाकडे किंवा कौरव ब्रदर्सकडे पाहिलं नसेल तेवढ्या तुच्छतेने तो माझ्याकडे बघत होता. काउंटरला चिक्कार गर्दी होती. मित्राला सांगितलं गप माझ्या मागे यायचं, उगा आपलं येड झाल्यासारखं तिथं बोलायचं नाही, अरे आपले कपडे घ्यायचेत म्हणून. हात हलवत परत चाललेल्या खाली हात कस्टमरकडे जेवढ्या आपुलकीने बघता येईल तेवढ्याच प्रेमळ नजरेने बघत दरवानाने दरवाजा उघडला. एका सिनेमात तो अर्नॉल्ड नाही का टायमर लावून बॉम्ब लावतो आणि जसा हसत पुढे जातो तसे आम्ही बाहेर पडलो. शोधू दे त्याला, ऐपत नसलेलं दाढीवाला कुठे गेलाय तो. जयकांत शिकरे 2011 सिंगम मध्ये म्हणाला, कुछ भी करने का लेकिन जयकांत शिकरे का इगो हर्ट नाही करने का. खरं सांगायचं तर हा जयंत शिकरे मागेच हे म्हणायलाय, कुछ भी करने का लेकिन जयंत शिकरे का इगो हर्ट नाही करने का. कालच्या पावसात काय काय घडलं? खूप काही. कुणाची मनं जुळली, कुणाला ओलं लंपट काहीतरी आठवलं, कुणी पहिल्यांदाच भिजलं, कुणी कितव्यांदा तरी भिजलं, कुणी खिडकीत उभं राहून आपल्या माणसाची वाट बघितली, तर कुणी कुणाच्या तरी आठवणींनी उशीवर पूर आणला, कुणा आडगावच्या गरीब शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर वाढलेल्या दाढीच्या खुंटांना पालवी फुटली, तर कुणी पांढऱ्या कपाळाची घरधुणीण वराती मागून आलेल्या पावसाला शिव्या देत राहिली. कुणाच्या घरात पाणी शिरलं, कुणाच्या विहिरीत पहिल्यांदाच पाणी साठलं, कुणाच्या घरात गळक्या पत्र्यातून उलटी कारंजी गळत होती, कुणी पागोळीच्या आड पाऊस थांबू नये अशी आशा करत बिलगून बसली होती, कुणी तांबड्या पाण्यात लगेच बुडणाऱ्या होड्या सोडल्या होत्या, कुणी बघत नाहीये ना ते पाहून साठलेल्या पाण्यात उडी मारली, कुणी साठलेल्या पाण्यावरून सगळं सावरत उडी मारली. एक घटना अजून घडली. झाडावरचं एक घरट वाऱ्याने अचानक पडलं. दोघ जण शब्द संपल्यासारखे बसत होते. त्यांनी तिला पंखांनी जवळ घेतलं. थरथरत्या पंखांनी तीही कुशीत शिरली. सकाळी बोलूया, तो म्हणाला. हो, ती म्हणाली. आणि रात्र संपायची वाट बघत दोघं बसून राहिले. सकाळी
स्वच्छ प्रकाश पडला. तो उत्साहाने म्हणाला, निघूयात, नव्याने काड्या आणू. तिच्या डोळ्यात पाणी आलं. अगं वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे पण बांधणं तर आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत. चल निघूयात. आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली. कालच्या पावसात हे सगळ्यात सुंदर घडलं.